तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, इथे समाज कल्याण विभागातर्फे इथेही सर्वात मोठी भरती निघलेली आहे 2024 मध्ये। तर मित्रांनो, याच्यामध्ये एकूण जागा किती आहेत, तर 219 अशा जागा आहेत। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय, तर दहावी किंवा पदवी पास असणाऱ्यांसाठी इथे ही सर्वात मोठी भरती आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला एलिजिबिलिटी वगैरे काय आहे, तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायला हवं। तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या जाहिरातची PDF जर ऑनलाईन जर पाहिजे असेल, तर मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करून तुम्ही चेक करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या इथे पदाचे नाव काय काय, तर याच्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखनसाठी इथे पद संख्या इथे 10 आहे। तर गृहपालसाठी महिलांसाठी इथे 92 अशा पदसंख्या दिलेल्या आहेत। गृहपालसाठी अशा 61 अशा वॅकन्सी आहेत, आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकसाठी अशा 5 वॅकन्सी आहेत। निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 3 आहेत। समाज कल्याण निरीक्षकसाठी अशा 29 अशा वॅकन्सी आहेत, आणि लघु टंकलेखनसाठी अशा 9 अशा वॅकन्सी इथे तुम्हाला दिसत असतील। एकूण जागा आहेत 219 अशा वॅकन्सी आहेत। इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय, तर 10वी उत्तीर्ण झालेले पाहिजेत, इंग्रजी लघुलेखन किंवा मराठी लघुलेखन किंवा ह्याच्यामध्ये असे तुम्हाला इथे 40 CMEV किंवा मराठी टंकलेखन 30 असे MS किंवा तुमची MSIT इथं पूर्ण झालेले पाहिजे। पदक्रमांक 2, 3, 4, 5 अशासाठी पण अशी तुम्हाला एक MSIT प्रमाणपत्र इथे लागणार आहे। आणि याच्यामध्ये वयाची अट काय, तर 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमचं 18 ते 38 वय असलं पाहिजे। तर नोकरीचं ठिकाण तुम्ही इथे पुणे महाराष्ट्र इथे मध्ये करू शकता। तर याच्यासाठी खुल्या व प्रवर्गासाठी इथे 1000 रुपये आणि मागास वर्गासाठी 900 रुपये अशी फीस आहे। तर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2024। तर परीक्षा कधी, तर इथे परीक्षा इथे ची तारीख अजून कळविण्यात येणार आहे। तर याची ऑनलाईन आपण ऑफिशियल PDF बघू। हे बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई ची ही ऑफिशियल वेबसाईट 10/7/2024 ही आलेली आहे। तर समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अस्थापनेवरील वर्ग 3 स्वर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला या सर्वांसाठी इथे वॅकन्सी निघलेल्या आहेत। बघू शकता सर्व इथे खेळाडूला किती, तर इथे दिव्यांग भूकंपग्रस्त अशक्तकाळी माजी सैनिकसाठी इथे बघू शकता अशा वॅकन्सी खेळाडूसाठी टोटल सर्वसाधारणसाठी 19 पदे अशी दिलेली आहेत। तर इथे बघू शकता सर्व तुम्हाला इथे पदे हे सर्व अशा प्रकारची वेबसाईट आपल्या चॅनलला तुम्हाला देणार आहे। तर याच्यामध्ये पदसंख्या आरणा संदर्भात सर्व तुरंत दिलेल्या आहेत, इथे हे पण तुम्हाला सर्व रीड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, याच्यात वेतन श्रेणी कशी राहणार आहे, उच्च श्रेणी लघुलेखनसाठी इथे टोटल बघू शकता पेमेंट कसं राहणार आहे, तुम्ही बघू शकता वेतननुसार 14,200 असे म्हणजे इथे 14,000 पर्यंत इथं पेमेंटला राहणार आहे। गृहपालसाठी बघू शकता गृहपालचं नाव गृहपाल वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी अशा प्रकारचे तुम्हाला इथे पेमेंट राहणार आहे, तुम्ही बघू शकता। तर याच्यामध्ये वयमर्यादा सर्व दिलेली आहे, उच्च लघु श्रेणीसाठी 18 वर्षे वय, किमान मागास वर्गीय टोटल तुम्ही इथे दिव्यांग उमेदवार असाल तर इथे 45 असे दिलेलं आहे, भूकंपग्रस्त असलात तर इथे 45 असं दिलेलं आहे, मागास असेल तर तुम्हाला 3 वर्ष सेवाकाली इथे देण्यात येणार आहे, अमागास असेल तर 38 असं अशा प्रकारे दिलेलं आहे। सर्व तुम्ही इथे चेक करून घेऊ शकता। तुम्हाला इथे एक उच्च लघु श्रेणी लघु शकांसाठी इथं उच्च श्रेणी लघु लेखनसाठी इथे तुम्हाला एक SSC परीक्षा उत्तीर्ण असलेलं तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर लघुलेखन इंग्रजी वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची एक तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे। टंकलेखन इंग्रजी शब्द 40 मिनिटात याचं एक तुम्हाला
टायपिंगचं एक सर्टिफिकेट लागणार आहे, टंकलेखन मराठीचं एक टायपिंगचं प्रमाणपत्र लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला MSCIT चे एक डॉक्युमेंट लागणार आहे, 30-40 टायपिंगचं तुम्हाला एक हे सगळं डॉक्युमेंट इथे सर्व साठीच इथे लागणार आहे। तर मित्रांनो, याचा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अजून ह्याचा अर्ज करण्याचा कालावधी आहे तुम्हाला इथे 10-10-2024 ते 11-11-2024 पर्यंत इथे तुम्हाला दिलेला आहे। तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ऑनलाईन परीक्षेचा अर्ज भरू शकता। इथे ऑनलाईन परीक्षेची एक वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवे वेळेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।